भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वर्धा जिले की ओर से और भाजपा आदिवासी गठबंधन वर्धा जिले के संयुक्त नेतृत्व में आज 24 जून को भाजपा कार्यालय धंतोली वर्धा में द्रौपदी मुर्मू के अभिनंदन का कार्यक्रम किया गया तथा महिला वर्ग से आतिशबाजी और जयकारों के साथ आनंद व्यक्त किया गया। द्रौपदी मुर्मू को NDA से राष्ट्रपति पद के उम्मीदवार के रूप में चुना गया। वह झारखंड की पहली महिला राज्यपाल थी। ओडिशा विधानसभा में पूर्व विधायक भी है। आदिवासी क्षेत्र की महिला को मौका देना एक महिला के लिए सम्मान की बात होती है। द्रौपदी मुर्मू को बधाई और शुभकामनाएं दी गई। वैशाली येरावार अध्यक्ष भाजपा महिला, सरस्वती मडावी पूर्व अध्यक्ष महिला बाल कल्याण, अर्चना वानखेड़े, श्रेया देशमुख, शीतल डोंगरे नगर अध्यक्ष महिला मोर्चा, सुनीता धवले, सविता शर्मा, कविता भुतड़ा, अर्चना रोड़े, अपर्णा उंबारकर, पर्वता रहांगदाले, रेखा कुमरे, माधवी धुर्वे, रत्नकला मात्रे, ललिता कुकड़े, अनिता पेंडम, पुष्पा पंधारे, रचना खांडते, भरत को, जिलाध्यक्ष आदिवासी मोर्चा पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। आज आम्हा सर्व महिलांसाठी खूप गर्वाचा दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे की आज आपल्या राष्ट्रपती पदासाठी माननीय द्रौपदीजी फॉर्म भरत आहेत आणि आज आम्हा महिलांना खरंच मनापासून खूप आनंद झाला आहे की एवढ्या उच्च पदावर आज एक महिला विराजमान होत आहे आणि त्यांच्यावर महिलांवर विश्वास दाखवल्याबद्दल आज मोदीजींचे आम्ही आभार मानतो आहे आणि ते मानण्यासाठीच आम्ही आज इथे जल्लोष केलेला आहे। आज आम्ही इथे फटाके फोडून आनंद व्यक्त केला की महिलांना चान्स मिळतो आहे आणि आपलं महिलासुद्धा आपल्या देशासाठी खूप चांगलं काम करू शकतात हे सिद्ध करण्यासाठी एवढ्या उच्च पदावर त्यांना विराजमान करण्यात येत आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्व आभारी आहो आणि आनंदित आहोत। पहिल्यांदा तर मी मोदीजींचा आभार मानते कारण आज मागासवर्गीय आदिवासी महिलांना आज राष्ट्रपती हा पद दिलेला आहे, त्याबद्दल खरंच सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींच्या तर्फे मी सर्वांतर्फे आभार मानते। आज असं वाटत आहे की खूप कारण आज आदिवासी भगिनींचा आणि भगिनींचा समाजाचा कारण एवढं गर्वाचा दिवस आहे की खूप कारण समाजामध्ये आज आम्हाला एवढं राष्ट्रपतीचं स्थान मिळालेलं आहे आणि तोही जमातीमध्ये मिळालेलं आहे, हे खरंच मोदीजींचे किती आभार मानले तरी कमीच आहे। आणि आदिवासी समाज हा खरंच एकनिष्ठ आहे, वचन दिलेला तो पाळतो, जातीला जातीशी माती खात नाही कारण हा समाज हा सर्वांना घेऊन चालतो। त्यामुळे मलाही असं वाटतं की आज द्रौपदीदाई मुर्मू यांचा फॉर्म भरण्याचा राष्ट्रपती फॉर्म भरण्याचा दिवस आहे, त्यामुळे की नाही खरंच त्यांच्यामध्ये काहीतरी असेल कारण त्या आधी पहिल्या महिला राज्यपाल झालेल्या आहे आणि नंतर विधान परिषदेमध्ये आमदारसुद्धा आहे, त्यामुळे आज हा झारखंड राज्य हा मागासवर्गीय आहे आणि त्यांना हा स्थान मिळालेला आहे, खरंच हा आदिवासीसाठी गर्वाचा दिवस आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या आदिवासी महिलाला हा राज्यपालाचा पद मिळालेला आहे। खरंच मोदीजींचे मी खूप आभार मानते, धन्यवाद। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर।